आपण गती आलेख पद्धतीने कशी दर्शवली जाते ते पाहिले आता आलेखांवरून गतीची समीकरणे कशी काढता येतील हे पाहूया ही गतीविषयक समीकरणे जेव्हा त्वरण आचल असेल आणि चलन फक्त सरळ रेषेतच असेल तेव्हाच वैध असतात ही समीकरणे वस्तूच्या चलनाबद्दलच्या गतीविज्ञानातील तीन चल गोष्टींनी दाखवली जातात वेग व्ही विस्थापन एस आणि वेळ टी यांना जोडण्याचे तीन प्रकार होतात वेग वेळ विस्थापन वेळ आणि वेग विस्थापन या क्रमाने त्यांना पहिले दुसरे आणि तिसरे समीकरण असेही म्हटले जाते वेग आणि वेळ यातील संबंध हे सरळ रेषेतील चलनाचे एक समान त्वरण असे आहे त्वरण जितके जास्त तितका वेगातील बदल जास्त जेव्हा त्वरण अचल असते तेव्हा वेगातील बदल वेळाशी समानुपाती असतो जर एखादी वस्तू आधीपासून एका वेगाने जात असेल तर त्याचा नवीन वेग म्हणजे त्याचा जुना वेग अधिक नवीन बदल होय त्वरण हे ठराविक वेळामध्ये वेगात होणारा बदल आहे असे आपण म्हणतो ते म्हणजे वेग काल आलेखाच्या चढ असते यू म्हणजे गाडीचा सुरुवातीचा वेग व्ही म्हणजे गाडीचा अंतिम वेग वेगातील बदल म्हणजे व्ही वजा यू हा बदल टी एवढ्या वेळात झाला रेषेचा चढ याची व्याख्या वेगातील बदल भागिले वेळ अशी करता येईल हे समीकरण असे लिहिता येईल अंतिम वेग व्ही बरोबर सुरुवातीचा वेग यू अधिक त्वरण ए गुणिले वेळ टी हाळणाऱ्या वस्तूचे विस्थापन गती आणि वेळाला समानुपाती असते जसे जलद चालणे दूर जाणे जास्त वेळ चालणे या आलेखावरून असे दिसते की विस्थापन रंगवलेल्या भागाच्या क्षेत्रफळा इतके असते रंगवलेला भाग चौकोन आणि त्रिकोणाची एकूण बेरीज आहे चौकोनाचे क्षेत्रफळ यू गुणिले टी म्हणजे सुरुवातीचा वेग गुणिले वेळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे अर्धा वेळ गुणिले वेगातील बदल गतीच्या पहिल्या समीकरणावरून त्वरण म्हणजे अंतिम वेग आणि सुरुवातीचा वेग यांच्यातील फरक होय हे आपल्या समीकरणाच्या जागी घातले तर अंतर एस काढण्यासाठीचे समीकरण मिळेल एस बरोबर यू गुणिले टी अधिक अर्धे त्वरण गुणिले वेळेचा वर्ग गतीचे तिसरे समीकरण गतीची पहिली दोन समीकरणे प्रत्येकी गतीविज्ञानातील एका चल गोष्टीचे वर्णन सांगतात जे वेळेचे कार्य आहे एक गती वेळाशी म्हणजेच टीशी समानुपाती आहे जेव्हा त्वरण अचल असते दोन विस्थापन एस वेळेच्या म्हणजेच टीच्या वेगाशी समानुपाती असते जेव्हा त्वरण अचल असते या दोन्ही विधानांना एकत्र आणले तर तिसरे विधान मिळते जे वेळावर अवलंबून नाही विस्थापन वेगाच्या वर्गाला समानुपाती असते जेव्हा त्वरण आचल असते हे विधान विशेषत गाडी सुरक्षित चालवण्यासाठी योग्य आहे जेव्हा तुम्ही गाडीची गती दुप्पट करता तेव्हा ती गाडी थांबवायला चारपट अंतर लागते गती तिप्पट केली तर थांबायला नऊपट जास्त अंतर लागेल आपण हेच समीकरण आलेखावरून काढूया आपल्याला माहिती आहे की रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ म्हणजे प्रवास केलेले अंतर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ समांतर बाजूंच्या आणि दोन रेषांमधल्या अंतराच्या बेरजेच्या अर्धे असते आपण गतीचे पहिले समीकरण वापरू आणि टी म्हणजे वेळ याला समतुल्य किंमत घालू यावरून आपल्याला गतीचे तिसरे समीकरण मिळेल व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक दोन गुणिले त्वरण गुणिले अंतर व्ही म्हणजे अंतिम वेग यू म्हणजे सुरुवातीचा वेग ए म्हणजे त्वरण एस म्हणजे विस्थापनाचे अंतर आपण आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरणे कशी काढायची याबद्दल चर्चा केली हे किंवा असे सिम्युलेशन वापरून गती आलेखावर कशी दर्शवता येईल याबद्दल अजून माहिती घ्या आव्हान एक व्यक्ती सायकलवरून स्थिर अवस्थेतून दहा सेकंदात साठ किलोमीटर प्रतितास त्वरण करते ती व्यक्ती सायकलवरून त्या दहा सेकंदात किती अंतर जाईल